उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामधील बंडखोरांची ते समजूत काढणार आहेत. भाजपाचे जगदीश मुळीक, सनी निमण, श्रीनाथ भीमाले, धीरज घाटे यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची देखील शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खूप पैसा आहे. एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवतात असं म्हणत रमेश चेन्नितला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे. हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याची दखल घेण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने दखल घेतल्याने अडचणी वाढणार आहे. देवळाली दिंडोरी मतदारसंघामधला हा प्रकार आहे. धनराज महाले आणि राजश्री अहिरराव यांचे अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या जीडीपीबाबत अपप्रचार नको. आशिष शेलार यांनी रोहित पवार यांचे कान टोचलेत. आपले उमेदवार निवडा, आरक्षणावरील हल्ला थांबवा. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह जनतेला आवाहन केलंय. संजय राऊत यांनी अरविंद सावंत यांची पाठराखण केली. अरविंद सावंत काय चुकीचं बोलले असं म्हणत राऊतांकडून सावंतांची पाठराखण करण्यात आली आहे. गोपाळ शेट्टी यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. भेटीमधील तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. गोपाळ शेट्टींची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नागपूरमधील रामदास पेठेमध्ये दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केलाय. नागपूर पश्चिमचे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली आणि मतदान करण्याचं आवाहन केलंय. शिवाय या कार्यक्रमामध्ये उपस्थित गायकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करा आणि लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन केलंय. सांगलीतील वसंतदादा भवन हे बंडखोरीचं केंद्र बनलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये याच वसंतदादा भवनामधून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. तर याच सांगली बॅटनचा वापर करून सांगली विधानसभेच्या काँग्रेस बंडखोर जयश्री पाटील यांनी बंडखोरीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सांगलीमधील वसंतदादा भवन हे सांगली बॅटनच्या बंडखोरीचं केंद्र बनलं आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. माहीम विधानसभेतील मनसे उमेदवार अमित ठाकरे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे साजरा होत असलेल्या दीपोत्सव या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कार्यक्रमामध्ये होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तसेच सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च येथे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे पक्षाला या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचं पत्र पाठवलेलं आहे. नवी मुंबईमध्ये ऐन निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय. नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्यासह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाला रामराम ठोकलाय. रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडून 2 दिवाळी पाडवे साजरे करण्यात आले. बारामती दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील पवार फार्म या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार यांच्याबरोबर पत्नी खासदार सुनेत्रा पवार, चिरंजीव पार्थ आणि जय पवार देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरे 5 तारखेपासून राज्यभर दौरा करणार आहेत। ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। राधानगरीमध्ये केपी पाटलांच्या प्रचारासाठी पहिली सभा असेल। भिवंडी, दर्यापूर, तिवसा, बडनेर, बाळापूरमध्ये ठाकरेंच्या सभा होणार। निवडणुकीच्या निमित्ताने काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी मी या ठिकाणी घेणार आहे आणि काही लोकांची चर्चा देखील आहे। काही इतर जिल्ह्यातले लोक देखील मला भेटायला पुण्यामध्ये येणार आहेत। त्यांनाही सोयीचं पुणे होतं त्यामुळे पुण्यामध्ये मी आलेलो आहे। सर, पुण्यात काही मतदारसंघामध्ये तुम्ही जिथं उमेदवार दिलेले आहेत तिथं अजित पवार यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे एबीपी सुद्धा दिलेले आहेत। दौंडमध्ये आहे, पुरंदरमध्ये आहे, इकडे कोथरूड मतदारसंघामध्ये सुद्धा असे मला अपेक्षा आहे की ते परत घेतील। सर, राज्याच्या गृह खात्यावरती शरद पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं। ते म्हणतात की रसद जी आहे ती पोलिसांच्या गाडीतून पुरवली जाते उमेदवारांना, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे दिले त्यांची। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही। सर, जयंत पाटलांनी टीका केली की अजित पवारांना फडणवीसांनी 10 वर्ष सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं। जयंत पाटील जे आहेत ना, तुम्ही त्याचा चेहराच बघा, ते मस्करीच करत असतात। त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं नेहमी, त्यांना सिरियसली घेतलं का जाऊ तुम्ही? संजय राऊतांकडनं कोणाकोणाला सुरक्षा पाहिजे आता याच्याबद्दल बोलायला लावू नका। नाही, आमची भेट झालेली आहे। मी त्यांना ही विनंती केलेली आहे की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केला आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये। मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात। त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करते। आता झालं, त्यांनी हे म्हटलंय, त्यांनी ते म्हटलंय। दिवाळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अधिक चर्चेत आहे। आता असाच मुद्दा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचाही मुद्दा बनलेला आहे। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकाराचं रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकलाय। हिंदूंच्या भावनांचा आदर करून या समुदायाच्या मानवाधिकाराचं कट्टरवादी डाव्या विचारसरणीसह धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचं अभिवचन ट्रम्प यांनी दिलंय। भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा प्रामुख्याने उल्लेख केला। आपल्या नेतृत्वा खाली कुठेही असे प्रकार घडणार नाही तशी हमी ट्रम्प यांनी दिली आहे। ट्रम्प यांची ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल याबाबत आता येथील भारतीयांमध्ये चर्चा रंगली आहे। अंबरनाथ विधानसभेतील शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षातील मुख्य लढतीमध्ये आता मनसे ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मदत करणार आहे असं मत मनसे आमदार आणि नेते राजू पाटील यांनी अंबरनाथ कांसई येथे मनसे शहर प्रमुख भोईर यांच्या विभागातील दीपोत्सव या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मत व्यक्त केलंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीचा त्रास सहन करावा लागला आणि बंडखोर अनेक आहेत, मात्र विधान परिषदेमध्ये त्यांना जागा देण्यात येतील असं आमिष दाखवण्यात येत आहे। बंडखोर अनेक असले तरी विधान परिषदेमध्ये केवळ 5 जागा आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला जातोय। या योजनेचा महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये त्या त्या पक्षातील लाडक्या बहिणींना विधानसभेची उमेदवारी देताना महायुतीसह विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीने देखील हात आखडता घेतलेला आहे आणि दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी केवळ 30 महिलांना उमेदवारी दिली आहे। महिलांना 33% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वच पक्ष पोटतिडकीने बोलत असताना मात्र राजकारणामध्ये महिलांना त्या प्रमाणात संधी दिली जात नाहीये।
महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने विधानसभेच्या जागावाटपामध्ये सर्वाधिक 148 मतदारसंघ पदरात पाडून घेतलेत. त्याचबरोबर भाजपचे तब्बल 17 नेते शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या एबी फॉर्मवर विधानसभा लढवत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 4 तर रिपाईला दिलेल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे. पंचानंद हाईट्स या इमारतीमधील रहिवासी यांची नितेश राणे यांनी भेट घेतली. दोन गटामध्ये दिवाळीची रोषणाई करण्यावरून तळोजा येथील पंचानंद हाईट्स या इमारतीमध्ये वाद झाला होता. जिहादी मुसलमानांचा त्रास देण्याचे प्रकार वाढत चालले. तुम्हाला कधी बायाखाली चिरडून टाकू हे तुम्हालाही कळणार नाही. परत हिरव्या सापांची वळवळ केली तर पुढची कोणतीही ईद शांततेमध्ये साजरी केली जाऊ देणार नाही. कायदा कुठे कमी पडत असेल तर पुढची शिक्षा आमच्या हातात आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक झालेला आहे. सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे आक्रमक झाला आहे. सिद्धी कदम यांना मोहोळ विधानसभेची उमेदवारी राष्ट्रपकडून देण्यात आली होती. राष्ट्रपचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना मातंग समाजाने घेराव घातलाय. मौजे वडाळा येथे हा घेराव घालण्यात आला. सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. अमित ठाकरेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. मनसेच्या दीपोत्सवाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने तक्रार केलेली आहे. शिवसेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्या होत्या, त्या होत नाही तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत सध्या घोळ निर्माण झालाय. अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी भूमिका भाजपाने जाहीर केली, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू झाली होती. सरवणकर माघार घेण्यासाठी तयार नाही आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल असं स्पष्ट केलंय. राज यांनी महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा दिला होता असं देखील त्यांनी म्हटलंय.